म्हणजे या प्रवासामध्ये बरेच अडथळे जरी होते, पण एक म्हणतो ना की कलाकाराला यंग एज मध्ये जर काही मिळालं तर त्यासाठी त्याच्याहून चांगलं अजून काहीच नसतं. जसं मी, माझं वय 25 आहे आणि या एजमध्ये मला अशा डिरेक्टर सोबत, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट सगळ्यात सिनियर डिरेक्टर किंवा नंबर वन डिरेक्टर पण म्हणता येईल त्यांच्यासोबत काम करायला मिळणंच हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर प्रवास म्हटलं तर म्हणजे गेल्या 1.5 वर्ष माझ्यासाठी खूप वेगळे होते, कारण की स्प्लिट्सविला ही माझी जर्नी सुरू झाली आणि ते एक रियालिटी शो पासून सुरू झाली. आणि तेव्हा त्याच्या पहिला, म्हणजे एक दिवस अगोदरी मी कधी विचार नव्हता केला की मला ऍक्टिंग करायची आहे. तर हे सगळं काही जुळून आलं आणि सरांनी जे काय मला आफ्टर बिग बॉस जे काही सरांनी मला सांगितलं त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की अरे ऍक्टिंग करू शकतोस. किंवा मी सरांना एक प्रश्न विचार, सर कसं, म्हणजे मी कधीच काही केलं नाही की मी कोणता ऍक्टिंग कोर्स नाही केलाय किंवा काही, तर बोले बिंदास्त, कॅमेरा तुझा मित्र आहे आणि तू मित्राशी बोलतोय अशा पद्धतीने तू फक्त ऍक्टिंग कर. आणि आय थिंक दॅट ऍक्च्युली वर्क फॉर मी. आणि ही माझी दुसरी फिल्म आहे, मी अजून एक फिल्म केलेली आहे पण मी त्याचं नाव घेणार नाही, रिव्हील करणार नाही. तर आता ही दुसरी फिल्म आहे आणि असेच बॅक टू बॅक फिल्म मिळत आहेत. तर मी खरं बोलतोय त्यासाठी पण मी श्रेय मी सरांना देतो, जेवढी माझी मेहनत आहे तेवढी सरांची पण, कारण की दर गोष्टीला मला ते सतत सपोर्ट करत असतात आणि खूप मस्त वाटतं की असा एक व्यक्ती आपल्या मागे उभा आहे आणि आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतो. मी रोल बद्दल काही म्हणणार नाही पण मूवी तर ऐतिहासिक आहे तर सर्वांना माहिती आहे. तर एक ऑलवेज टफ हे असतंच की ऐतिहासिक, कारण की कसं लोकांनी बघितलेलं असतं, इट्स बेसिकली लाईक अ बायोपिक ओनली. तर आपण त्याला जस्टिस करतोय की नाही, तर त्यामुळे आम्ही सतत मेहनत आमची चालू आहे. कारण की जेव्हा हिस्टॉरिक म्हणतो तर त्यामुळे फाईट सिक्वेन्स वगैरे तर येतातच, तर चॅलेंजेस असतात, पण ते चॅलेंजेस नसतील तर मग मजा येत नाही. एंड ऑफ द डे फिल्म शूट झाल्यानंतर आम्हाला ते आठवलं पाहिजे की अरे आम्ही हे केलं होतं, तर ते आता खरंच खूप चांगल्या प्रमाणात होत आहे. आणि अगेन जसं म्हटलं की सर आहेत तर ते शक्य आहे. म्हणजे मी जेव्हा घरी मराठीमध्ये बोलतो तर माझी मम्मी पण शॉक होते, कारण की जसं तुम्ही म्हटलात की मी इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो आणि मित्र पण तसेच हिंदी इंग्लिश मराठी असे, तर मराठी असं शुद्ध मराठी कधी आपण घरात मध्ये बोलत नाही. किंवा आता शहरात राहतो तर मग तिथेही असं एकदम स्पष्ट मराठी बोलत नाही. पण ऑफकोर्स हे चॅलेंज मला आलं होतं, पण बिग बॉसने मला ऍक्च्युली मोल्ड केलं, कारण की आतमध्ये आम्हाला कंपल्सरी मराठी होतं. तर मग तिकडे असे काही शब्द, अशी काही डिक्शनरी, म्हणजे बाकीच्या कंटेस्टंट मध्ये जसं उत्कर्ष सोबत माझा असायचा, तर उत्कर्ष तर एक लेखक, कवी, सिंगर सगळंच, तर त्याला बघून बघून किंवा त्याचं काही ऐकून तसं मी हळूहळू शिकत गेलो. आणि ऍब्सोल्युटली, म्हणजे मी नुसतं उत्कर्ष नाही म्हणणार तर विशाली, कारण की जसं आपण बिग बॉस मध्ये बघितलं की थोडेफार डिफरन्सेस होते, पण जेव्हा आम्ही शो संपला आणि जेव्हा एकत्र आलो या प्रोजेक्टसाठी तर एक वेगळंच नातं जुडलं. जसं उत्कर्षासोबत आहे तसं विशालसोबतही जुडलं, आणि जेव्हा ते नातं असतं तेव्हा काम करायला अजून मजा येते. तर डेफिनेटली बिग बॉस रियुनियन, येस.